श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो कमला एकादशीला संध्याकाळी इथे लावा एक दिवा कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तसेच घरामधील वास्तुदोष नजरबाधा इडापिडा देखील दूर होईल घरातील आजारपण देखील संपेल तसेच तुमच्या मुलांना काही अडचणी येत असतील अभ्यासात अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतील चला तर कोणता उपाय आहे ते जाणून घेऊया पण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका येत्या बारा ऑगस्टला कमला एकादशी आहे आणि ही एकादशी या महिन्यातली सर्वात शेवटची एकादश आहे म्हणजे अधिक महिन्यातली सर्वात शेवटची एकादश ही कमला एकादशी आहे तर एकादशीच्या एक दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात जेव्हा आपण एखादी विशेष तिथी असेल तेव्हा जे उपाय करत असतो ते उपाय जास्त पटीने प्रभावी असतात त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला विसरायचे नाही अधिक महिना हा तीन वर्षामधून एकदा येत असतो त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे व्रतासोबतच आपण उपाय देखील केले पाहिजे आणि या दिवशी तुम्ही व्रत देखील जरूर करावे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही तर घरामध्येच आपण हा उपाय करू शकतो तर त्यासाठी आपल्याला पाच दिवे लागणार आहे मग पाच दिवे कोणते घ्यावे तर तुम्ही पाच मातीचे दिवे घेतले तरी पण चालतील मातीचे दिवे नसले तर तुम्ही कणकेचे दिवे देखील घेऊ शकता मग तुम्ही देवघराजवळ देखील हे दिवे ठेवू शकता किंवा तुळशी वृंदावनाजवळ देखील ठेवू शकता किंवा मुख्य दाराजवळ देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला या दिव्यांसाठी शुद्ध गायीचे तूप घ्यायचे आहे जर तुमच्याकडे शुद्ध गायीचे तूप नसेल तर तुम्ही त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकू शकता आणि आपण घेतानी लांब वात घ्यायचे आहे तुम्ही कापसाची शक्यतो लांब वातच घ्या दिवा लावताना तर आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे मग तुम्ही सकाळीच देवपूजा ही करून घ्यावी तसेच आपण या दिवशी उंबरठ्याचं देखील करायचं आहे आपला उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे तसेच घरापुढील प्रवेशद्वार देखील स्वच्छ करायचं आहे कारण की जर तुम्ही दरवाजाजवळ हा उपाय करणार असाल तर आपला दरवाजा देखील हा स्वच्छ पाहिजे उंबरठा देखील स्वच्छ पाहिजे मग तुम्ही दरवाजासमोर गोमूत्र आणि पाणी आणि त्यामध्ये चिमुडवर हळद शिंपडून तुम्ही पुसून घेऊ शकता किंवा तुम्ही पाण्याने देखील हे स्वच्छ करू शकता तसेच आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं आणि गोमूत्र मिक्स करून लेपन देखील करायचं आहे तुम्ही त्याची देखील पूजा करावी आपल्याला या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची देखील पूजा करायची आहे मग तुम्ही जशी रोज देवपूजा करता तशी देवपूजा अगोदर करून घ्या त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होण्यासाठी आपण या दिवशी विष्णू सहस्र नामावली ही जरूर ऐकायची आहे तसेच भगवान विष्णूंना प्रिय असणारे पिवळ्या रंगाची फुले तसेच पिवळी मिठाई आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तुम्ही या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त किंवा पिवळे रंगाचे वस्त्र नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सफेद वस्त्र देखील घालू शकता कारण की हा दिवस भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करावा तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करावा कारण की आपण जेवढी सेवा करत असतो तेवढी ती सेवा आपल्याला नंतर उपयोगी पडत असतो आपण भरपूर वेळा म्हणतो की आपण एवढी देवपूजा करतो सर्व गोष्टी व्यवस्थित करतो तरी आपल्याला त्याचे फळ का मिळत नाही आपण जे अगोदर कर कर्म केलेले असतात त्या कर्मांमध्येच ही सेवा अगोदर रुजू होते तुमचे कर्म दोष हे दूर झाले का मग तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळायला सुरुवात होते म्हणजे सेवेचं फळ फळ हे हे उशिरा मिळतं मिळतं पण सेवेचं आपल्याला नक्की म्हणून आपण जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा आपण केलीच पाहिजे अधिक मासामध्ये मा आता पुढे श्रावण चालू होणार आहे त्या श्रावणामध्ये पण तुम्ही भगवान भोलेनाथांची भरपूर सेवा करा तुम्हाला त्याचे फळ हे निश्चित मिळणार आहे तसेच आपल्याला या एकादशीच्या दिवशी तुळशी माते समोर सकाळी देखील दिवा लावायचा आहे पण तुम्ही या दिवशी लक्षात ठेवा की आपल्याला तुळशीला पाणी घालायचे नाही कारण की या दिवशी तुळशी मातेचे व्रत असते असे देखील म्हणतात त्यामुळे तुम्ही तुळशीला पाणी घालू नका आणि तुळशीची पाने देखील तोडू नका तुम्हाला पूजेसाठी तुळशीची पाने लागतील नैवेद्यावरती ठेवायला आपण तुळशीची पाने हे घेत असतो तर तुम्ही खाली पडलेली तुळशीची पाने देखील घेऊ शकता किंवा तुम्ही एकादशीच्या अगोदरच्या दिवशीच तुम्ही तुळशीची पाने ही तोडून ठेवा आणि नंतर मग तुम्ही पूजेसाठी ही तुळशीची पाने वापरू शकता तर आपल्याला हा दिव्यांचा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊया तर आपण सर्वप्रथम पाच दिवे लावून घ्यावे त्यानंतर हे दिवे तुम्ही लावल्यानंतर आपल्याला हे दिवे तुम्ही दरवाजाच्या बाहेर देखील ठेवू शकता मग दरवाजाच्या बाहेर बाहेरच्या बाजूला तोंड येईल असे तुम्ही हे दिवे ठेवू शकता किंवा जर तुम्ही तुळशीसमोर हा उपाय करणार असाल तुम्हाला घराच्या दरवाजाबाहेर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर भरपूर वेळा अनेक अडचणी येतात आणि आपण दरवाजाच्या बाहेर उपाय करू शकत नाही मग तुम्ही अशा वेळेस तुम्ही तुळशी मातेसमोर हा उपाय करू शक मग आपल्या दिव्यांचे तोंड तुळशी मातेसमोर होईल अशा पद्धतीने तुम्ही हे दिवे लावावे तसेच तुम्ही जेव्हा दिवे लावता तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील चालूच ठेवायचा आहे एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करते पण तिला पाहिजे तसे यश मिळत नाही तेव्हा आपण हा उपाय जरूर करून बघावा हा उपाय केल्याने तुमची कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होऊ शकते आणि हा उपाय इतका सोपा आहे की तुमच्या घरामधील कोणी पण करू शकते अगदी तुमचे छोटे मुलं देखील उपाय करू शकता किंवा आजी आजोबा पती पत्नी देखील हा उपाय करू शकता तर हे सर्व दिवे लावून झाल्यानंतर आपण देवासमोर बसायचं आहे प्रार्थना करायची आहे तसेच देवाकडे तुमच्या काय अडचणी असतील त्या सर्व अडचणी देखील सांगायच्या आहे तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा मुलांच्या काही अडचणी असतील मुलं अभ्यास करत नसतील किंवा मुलांना सारखे आजार पण असेल तरी देखील तुम्ही या सर्व अडचणी सांगाव्या बघा तुमच्या सर्व मनोकामना या नक्की पूर्ण होतील तसेच मी तुम्हाला आणखी आणखी पण काही उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल तसेच आजार पण देखील दूर होईल तर आपल्याला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे मग तुम्हाला गंगाजल तुम्ही जिथे पूजेचे साहित्य घेता तिथे गंगाजल सहजपणे उपलब्ध होईल जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करता तेव्हा गंगाजल हे जरूर टाकावे मग तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती आजारी असेल मग अगदी ते छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे गंगाजल हे जरूर टाकावे या गंगाजलाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आजारपण तर दूर होईलच तसेच नकारात्मक ऊर्जादेखील दूर होईल तसेच आपल्या घरातील पण कोपऱ्यामध्ये तुम्ही या दिवशी गंगाजल जरूर शिंपडावे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही खूप प्रमाणामध्ये कमी होते तसेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही तुरटीच्या खड्याचा हा उपाय देखील करू शकता तुरटीमध्ये संपूर्ण नकारात्मकता शोषून घेण्याचे गुणधर्म असतात आपण जिथे अंधारलेले कोपरे असतात जिथे खूप अंधार पडतो आपण एखाद्या खोलीमध्ये जिथे खूप अंधार पडतो तिथे तुम्ही तुरटीचे खडे या दिवशी ठेवू शकता मग आपले जिथे कपाट असते तेथील कोपऱ्यांमध्ये देखील अंधार पडतो किंवा टेबलखाली देखील अंधार पडतो अशा अंधारलेल्या जागे आपल्याला हे तुरटीचे खडे ठेवायचे आहे तर हे तुरटीचे खडे कसे ठेवावे तर त्यासाठी आपल्याला एक काचेची वाटी लागणार आहे मग तुम्ही काचेच्या वाटीमध्ये हे तुरटीचे खडे ठेवून द्यावे मग तुम्ही सकाळी देखील ठेवू शकता किंवा संध्याकाळी देखील ठेवू शकता हे तुरटीचे खडे ठेवल्यावर ती एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण या तुरटीच्या खड्यांना हात लावायचा नाही म्हणजे तुम्ही काचेच्या वाटीला हात लावू शकता पण तुम्ही त्या तुरटीच्या खड्यांना अजिबात हात लावायचा नाही मग तुम्ही ही तुरटी किती दिवस ठेवायची तर तुम्ही महिनाभर देखील ही तुरटी ठेवू शकता महिन्याने देखील तुम्ही परत हा उपाय करू शकता जर तुम्हाला याचा रिझल्ट भेटला तर तुम्ही हा उपाय नाही केला तरी पण चालेल पण तुम्ही जर तुरटी ठेवली तर नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तसेच जी लहान मुले रडतात रात्रीची घाबरतात किंवा अशा मुलांच्या उशी खाली देखील तुरटीची फूट ठेवावी मग तुम्ही एखाद्या छोट्या कापडामध्ये तुरटी ही बांधून ठेवावी आणि ती मुलांच्या उशीखाली ठेवावी यामुळे मुलांचे रडणे हे थांबते तसेच पती पत्नीची जर भांडणे होत असतील तर त्यांनी बेडखाली देखील ही तुरटीची फूट ठेवू शकता किंवा एखादी व्यक्ती जर आजारी असेल सतत आजार पण असेल तर अशा व्यक्तींनी आपल्या उशीखाली ही तुरटीची पूड ही जरूर ठेवावी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला तुरटीला हात लावायचा नाही नंतर तुम्ही ती तशीच निर्माल्यमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद